नमस्कार. यक्षप्रश्न मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बाबा फरीदांचा एक किस्सा आठवतोय. एकदा काही मागण्यासाठी म्हणून बाबा फरीद अकबराच्या दरबारामध्ये गेले. त्यावेळेला त्याचे जे सेवक होते अकबराचे, त्या सेवकांनी सांगितलं की आपल्याला थोडंसं थांबावं लागेल, कारण आत्ता राजेसाहेब नमाज पडत आहेत. ठीक आहे, म्हणाले, मी थांबतो. आता एवढी मोठी आसामी आल्यानंतर त्याला बाहेर कुठे उभं करणार? म्हणून अकबर ज्या ठिकाणी नमाज पडत होता तिथेच बाजूला त्यांना उभं राहायला सांगितलं. नमाज पडून झाल्यानंतर अकबराने असे हात वर केले आणि त्या परमेश्वराकडे काही मागितलं. ते बाबा फरीदांनी ऐकलं आणि तिथून बाबा निघाले. अकबराने डोळे उघडले, त्यांच्या लक्षात आलं की बाबा फरीद आले होते आणि आता ते चालले आहेत. कशासाठी वर आले असतील? म्हणून अकबराने घाईघाईने त्यांना थांबवलं. ते म्हणाले की मी तुझ्याकडे काहीतरी मागण्यासाठी आलो होतो. अकबर म्हणतो, मग मागा ना, तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला देऊ शकतो. त्यावर बाबा फरीद म्हणाले की नाही, मी खरं तर मागायला आलो होतो, पण माझ्या लक्षात आलं की तू स्वतःच एक याचक आहेस. मग तू ज्याच्याकडे मागतोस त्यानं मला आजपर्यंत सगळं काही दिलंय, मग मी तुझ्याकडे का बरं मागावं? माझी चूक झाली आणि ती चूक परमेश्वरानं माझ्या ध्यानात आणून दिली. वस्तुत मला खरं तर काहीही नकोय. मला माझ्याकडे माझ्या पुरेसं सगळं काही आहे असं असताना सुद्धा मनामध्ये काही मागण्याची लालसा निर्माण झाली, म्हणून परमेश्वरानं हे दृश्य मला दाखवलं. मी संतुष्ट आहे, मला काहीही नकोय. असं म्हणून बाबा फरीद निघून गेले. अकबर अचंबित झाला. आपण एवढे मोठे सम्राट तरीसुद्धा दर दिवशी नमाजानंतर काहीतरी त्याच्याकडे मागावंसं वाटतं. एका क्षणात अकबराला आपली किंमत नेमकी काय आहे हे बाबा फरीदांनी दाखवलं होतं. खरंच आहे, काय सुंदर उत्तर दिलंय. मी संतुष्ट आहे, मला आणखीन काहीही नको, जे मला हवं ते सगळं त्यांनी दिलेलं आहे. असाच एक प्रश्न यक्षानं युधिष्ठिराला विचारला. युधिष्ठिरा, सगळ्या सुखांमधलं सर्वोत्तम सुख कुठलं रे? हा प्रश्न आपल्याला विचारला असता तर आपली तर एक भली मोठी लिस्टच तयार असते ना. पण तरीसुद्धा आपण ह्याचं उत्तर देऊ शकलो नसतो, कारण तेवढा हजर जबाबीपणा पण हवा आणि तेवढा विचारसुद्धा हवा. युधिष्ठिरांनी मात्र एका क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं, यक्षा, सगळ्या सुखांमधलं सर्वोत्तम सुख म्हणजे संतुष्टी अर्थात समाधान. किती अवघड प्रश्न आहे. नाही, सुखानाम उत्तमम किम, सगळ्या सुखांमध्ये सर्वोत्तम सुख कुठलं? आणि उत्तरही तितकंच आपल्याला अचंबित करून टाकणारं, पण तरीही मनोमन पटणारं असं संतुष्टी.